एकोणीसावे शतक भारताच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे शतक, ज्या शतकामध्ये पृथ्वीच्या पाठीवर असणारी विविध राष्ट्र ही काही स्वतंत्र होती आणि बरेचसे देश ब्रिटिशांच्या साम्राज्याखाली पारतंत्र्य भोगत होते. असं जरी असलं तरी ब्रिटिशांची सत्ता ज्या ज्या देशामध्ये होती, ब्रिटिशांचं साम्राज्य होतं, त्या त्या देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या नवीन संशोधनाचा प्रयोग सर्वत्र सुरू होते. त्यामध्ये सिनेमा ही गोष्ट नव्याने सर्वत्र प्रसारित होत होती. त्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारची संशोधनं सुरू होती, प्रगती होत होती आणि अशा या एक नव्या कलात्मक युगाला आपल्या देशामध्ये सुद्धा त्यावेळेला काही सुरुवातीच्या गोष्टी घडत होत्या. त्या मोठमोठ्या शहरामध्ये घडत होत्या. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील आपली मुंबई त्या काळची, त्या मुंबईमध्ये फिल्म बनवण्याचे प्रयोग सुरू होते. त्यासाठी परदेशात तयार होणारे कॅमेरे वगैरे आणले जात होते, परंतु त्यातही बऱ्याच त्रुटी होत्या. अशा वेळी भारतातील काही ज्यांच्यामध्ये नाट्यकला, अभिनय अशा प्रकारच्या कला ज्यांच्यामध्ये होत्या, खेळ तमाशे करणारे लोक होते, त्यांच्या कला होत्या, परंतु त्या चित्रित करण्याचे काही कल्पना फारशी कुणाकडं नव्हती. परंतु काही व्यक्ती मात्र ज्या वेळेला मुंबईतलं त्या ज्यांनी ह्या ब्रिटिशांच्या लोकांचे काही गोष्टी बघितल्या आणि त्या बघितल्यानंतर तिथनं प्रेरणा घेऊन त्यांनी आपल्याकडं कशा करता येतील, आपल्या कला त्यामध्ये कशा घालता येतील यासंबंधी विविध प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये कोल्हापुराहून एक प्रेरणा घेऊन काही तरुण मंडळी त्यावेळचे आपल्या महाराष्ट्रामध्ये कार्यरत झाली आणि त्यांनी त्या कलेचा उपयोग अत्यंत चांगल्या रीतीनं करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये कोल्हापूर हे शहर आघाडीवर होते. कोल्हापूर म्हणजे कलेचं आगर असं समजलं जात होतं. प्रत्यक्ष देवी भवानीचं गाव, अंबाबाईचं गाव म्हणून एक पवित्र काशीसारखं, दक्षिण काशी पवित्र क्षेत्र असं मानलं जात होतं आणि त्यामुळं कोल्हापूरबद्दल सर्वांना अभिमान वाटत होता. अशा या शहरामध्ये, छोट्याशा शहरामध्ये त्यावेळी विविध प्रकारचे कला कौशल्य असणारी माणसं वावरत होती आणि ब्रिटिशांनीही मुंबईसारख्या ठिकाणी चित्रकलेसाठी म्हणून संस्था स्थापन केलेली होती. जे जे स्कूल ऑफ आर्ट हे स्वातंत्र्यपूर्व काळातील एक कलावंतांचं, चित्र काढणाऱ्या कलावंतांचं
चित्रे काढण्याची कला शिकण्याचं तंत्र त्या ज्या ठिकाणी शिकवलं जात होतं अशा प्रकारचं शिक्षणाचं केंद्र मुंबई होती. तर या सर्वांचा एकंदरीत परिणाम हा भारतातल्या विविध संस्कृतीतून आलेल्या गोष्टी होत्या, गायन कला म्हणा, परत नाटकांची कला, अशा प्रकारच्या काही कला होत्या, अभिनयाच्या कला होत्या, तमाशे होते, पोवाडे होते. तर या सर्व कला या लोकरंजनासाठी, लोकांचं मनोरंजन करण्यासाठी त्याचा वापर केला जात होता. तर त्यामधून ही नवीन कला ही करण्याच्या बाबत प्रयत्न सुरू झाले आणि त्या प्रयत्नामध्ये अनेक व्यक्ती ज्या होऊन गेल्या त्यामध्ये बाबा गजबर, भालजी पेंढारकर, चंद्रकांत मांढरे, मास्टर विठ्ठल, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, बाळासाहेब यादव, बाबूराव पिंटर आणि यापुढच्या अनेक मंडळी, व्ही शांताराम, भालजी पेंढारकर आणि दिग्गज मंडळी पुढं, सूर्यकांत, चंद्रकांत मांढरे, या सर्व मंडळी अशी या भागामध्ये निर्माण झालेली होती. त्यामध्ये त्यातलं तंत्र, तंत्र आणि फोटोग्राफीचं तंत्र यासंबंधी महत्त्वाच्या गोष्टी करण्यामध्ये व्यक्ती ज्या पुढं आल्या त्याच्यामध्ये आनंदराव पेंटर आणि बाबूराव पेंटर नावाच्या एकाच कुटुंबातल्या दोन माणसांनी अतिशय महत्त्वाची कामगिरी केली आणि या देशामध्ये पहिला कॅमेरा त्यांनी स्वतःच्या डोक्यानं तयार केला. एक प्रोजेक्टर आणलेला होता, परदेशात तयार झालेला प्रोजेक्टर जुन्या बाजारातनं मुंबईतनं आणला आणि त्याच्यावर सगळे प्रयोग करून तो खोलून बघितला. त्याच्यानंतर चलत फिल्म, पूर्वी फिल्मच्या तुकड्यावर फोटोग्राफी करून सिनेमा दाखवला जात होता. त्याला बोलता येत नव्हतं, म्हणजे मुका सिनेमा म्हणत होते त्याला, मुकपट असं नाव होतं, आणि असा सिनेमा दाखवत होते लोकांना. पुढे हे चालवता कसं येईल हे त्यांनी बघायचा प्रयत्न केला, फिल्म कशी फिरवता येईल, आणि त्यांनी त्यासाठी यंत्रणा बाबूराव पेंटर आणि आनंदराव पेंटर, आनंदराव मिस्त्री, त्यांचं मिस्त्री आडनाव आहे परंतु ते पेंटर म्हणूनच प्रसिद्ध झाले. त्याला कारण एक आहे, त्याच्याबाजू कथाही आहे. हे बाबूराव पेंटर आणि मिस्त्री हे घराणं अतिशय स्वतः वाकबदार आणि यंत्रणा आणि मंत्रणा ज्याला म्हणतात सगळी, ती त्यांच्याकडं दृष्टी असल्यामुळं त्यांनी हे अतिशय चांगल्या रीतीने केलं. खऱ्या अर्थानं बाबूराव पेंटर यांच्या काळातच सगळ्या गोष्टी घडल्या आणि त्यांचा स्वभाव अतिशय चांगला, लोकांना मन मिळावं असा स्वभाव होता आणि स्वतःसाठी काही करायचं नाही, करायचं ते सगळं कंपनीसाठी करायचं. म्हणून पहिली त्यांनी कंपनी, फिल्म कंपनी त्यांनी सुरू केली आणि ती फिल्म कंपनी काढली. त्या कंपनीमध्ये त्यांनी विविध प्रकारची माणसं गोळा केली, त्याच्यामध्ये हे पूर्वी सांगितलेली माणसं कोल्हापुरात त्यांनी गोळा केले. त्याच्यामध्ये बाबा गजबर नावाचे कागलमधले ग्रहस्थ, कागलमधले तरुण मुलं होती आणि त्यांचा सगळा आधार तिथं संपला होता. आई वडील वारलेले होते लवकर, मामांच्याकडं म्हणून कोल्हापूरला राहायला जगण्यासाठी म्हणून आले होते.
आणि छत्रपती शाहू महाराजांच्या आश्रयाखाली त्यांच्या मामांचं घर होतं आणि त्यामुळं शाहूनी त्या मुलांना आधार दिला, त्यांना नोकरी दिली थोडीशी 10-12 रुपयाची त्या काळातली, आणि त्या ठिकाणी त्यांच्याकडून त्या ठिकाणी काम त्यांना करण्याची संधी दिली. शाहू महाराजांची दृष्टी ही महाराष्ट्रातल्या एका महापुरुषाची दृष्टी, छत्रपतीच्या घराण्याचा वारसा चालवण्यासाठी निर्माण झालेले शाहू महाराज लोकप्रतिनिधीच्या दृष्टीनं विचार करता आजच्या कितीतरी पुढं होते. आणि त्यांनी राजे पण गाजवलं, पण आजच्या राजेपणापेक्षाही जनतेच्यासाठी करायचं, जे करायचं ते सामान्य माणसासाठी करायचं अशी दृष्टी होती. अनेक कलावंतांना त्यांनी आश्रय दिलेला होता. लोकमान्य टिळकांना त्यांनी त्यांचा सत्कार केलेला होता. अनेक माणसं शासनाच्या विरुद्ध सुद्धा जाऊन, त्या काळच्या ब्रिटिश शासनाच्या विरुद्ध जाणारे शाहू महाराज होते, आणि म्हणून लोकशिक्षणाचा त्यांनी हे केलं. अनेक समाजातल्या लोकांना घरं जमिनी वाटप करून टाकल्या, त्यांच्या शिक्षणाची सोय केली, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय केली. आणि कलावंतांना सर अत्यंत ते मानत असत, अभिमानानं त्यांना वावरता देत असत, संधी देत असत. अशा शाहू महाराजांच्या त्या कोल्हापूर शहरामध्ये ही कला आता वाढत निघालेली होती आणि त्याच्यामध्ये काम करणारी ही सगळी मंडळी होती, अनेक कलावंत होते. या कलावंतांनी सगळ्या मिळून ही कला जोपासली होती. विशेष गोष्ट होती अशी की हे गजबर हे अशा प्रकारे आलेले होते त्या सेवेमध्ये. तर गजबराने आपल्या राणीसाहेबांच्यासाठी एका मुलाची नेमणूक केली, त्यांना त्यांच्या सेवेत दिले एका मुलाला, आणि एका मुलाला त्यांनी आपल्या शिक्षणाच्या सेवेमध्ये दिले. शाळा काढलेली होती, बोर्डिंग काढलेलं होतं तिथं, त्याला तिथं एक सेवेत घातलं शिक्षक म्हणून. आणि तिथं तर चित्रकला शिकवायचं होतं, चित्रकला त्या ती चांगली होती, चित्रकलेचे शिक्षक म्हणून बाबा गजबर गेले. आणि अशा प्रकारे त्यांचं जीवनाला त्या माणसाच्या सुरुवात झाली. ते गृहस्थ शेवटी येऊन मिळाले बाबूराव पेंढारकरांना. भालजी पेंढारकर शिवाजीचे भक्त होते. भालजी पेंढारकर हे शिवाजीचे भक्त होते, अत्यंत लेखक होते. ते त्यांनीही बाबूरावांच्या कडेच येऊन मिळाले आणि त्यांनी फिल्म कंपनी बाबूरावांनी काढली होती, त्या फिल्म कंपनीमध्ये काम करत होते. चंद्रकांत मांढरे आणि त्यांचे बंधू दुसरे सूर्यकांत मांढरे, चंद्रकांत मांढरेचं नाव होतं गोपाळ मांढरे, आणि हा गोपाळ मांढरे अतिशय उत्कृष्ट चित्रकार, निसर्ग चित्रकार होते. ते चंद्रकांत मांढरे आणि बाबूरावांचं कुटुंब सगळं, बाबूरावांच्या पहिल्या पत्नी लवकर वारल्या होत्या आणि बाबूरावांना 2 मुलगे होते, एक रवींद्र मेस्त्री आणि दुसरा एक लहान भाऊ. मुली होत्या. ह्या सगळ्या कुटुंबामध्ये लवकर पत्नी वारल्यामुळं बाबूराव संपूर्ण वेळ स्टुडिओमध्येच घालवत असत, घराकडे जायचं बंद करून टाकलं होतं. तर असा काळ त्यांनी काढला आहे की कलावंतांनी, जे कलावंताच्या जीवनामध्ये अनेक घटना असतात, बऱ्या वाईट घटना असतात, आणि त्या बऱ्या वाईट घटनांचे परिणाम त्यांच्या कामावर होत असतात. त्यांच्या कामात एकाग्रता वाढते, कुटुंबाचा संबंध संपतोच जवळजवळ. आणि अशा प्रकारे बाबूराव पेंटर आणि आनंदराव पेंटर यांनी या कलेमध्ये
पुढची पायरी गाठण्याचा प्रयत्न केला. फिल्म फिरवण्यासाठी चाक तयार करायला लागत होती. त्यांनी बघितलं की चक्र फिरल्यानंतर फिल्म फिरवता येईल, चक्र फिरवल्यानंतर फिल्म फिरवता येईल. त्यांनी मुंबईला जाऊन बघितलं, त्यांनी तिकडचे कारखान्यात कोण करतंय का, करायला मिळतंय का काय, पण त्यांना काय त्यांच्या कोणी लक्ष त्यांच्याकडे फारसं त्यांनी काय दिलं नाही. त्यामुळं त्यांनी लाकडाची चाकं दातऱ्याची बनवली बरं का, आणि त्यांनी लाकडाची चाकं बनवून ती फिरवून साधी पट्ट्या फिरवून बघितल्या, प्रयोग केले, आणि शेवटी बाबुराव पेंटर म्हणले हे लाकडाच्या चाकळाचा फारसं काय उपयोग होणार नाही, हे ह्यानं काही काम होत नाही, बरोबर होत नाही, म्हणून त्याचा मोल्ड बनवला आणि स्वतः भट्टी तयार करून त्यामध्ये मोल्डिंगचं काम करून धातूचे चाकं ओतून घेतले आणि त्यावर ते हातानं फिरवायचे आणि फिल्म दाखवायचे. अशा प्रकारे अतिशय प्रयोग करून आजचा सिनेमाचं युग कुठल्या कुठं जाऊन पोचलेलं आहे. त्यांना पैसा पैसा कोणाकडून सावकारांच्याकडून ह्यांच्याकडून घ्यावा लागला आणि त्यावर आपलं हे संशोधन पुढं करता आलं. अशा प्रकारे हे सुरुवात ज्याने केली ती अतिशय महत्त्वाची गोष्ट त्या काळात घडलेली आहे. पुढच्या पाठ